हॅलो, हाय एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज तुमच्याजवळ एक टॉपिक डिस्कस करणार आहे की आपला बेबी 6 मंथचा झाला की आपण त्याला सॉलिड फूडवर घेऊन जातो, त्याला सॉलिड फूड ट्राय करतो. तर त्याबद्दल मी तुमच्याजवळ आज एक टॉपिक शेअर करणार आहे, एक सजेशन देणार आहे, माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे आणि काही टिप्स सांगेल तुम्हाला. त्या जर तुम्हाला ठीक वाटलं तर तुम्ही पण त्या तुमच्या बेबीला देऊ शकता. तर मोस्टली करून आपण आपल्या पहिल्या डोक्यात विचार येतो की सॉलिड फूड बाळाला कधीपासून चालू करायचं. तर जेव्हा बाळ आपलं 5 महिन्याचं कम्प्लीट होतं, 5 महिने म्हणजे 5.5 महिन्याचं होतं, तेव्हापासून तुम्ही बाळाला सॉलिड फूड चालू करू शकता. सॉलिड फूडमध्ये स्टार्टिंगला आपण कसं प्युरी फक्त देतो, बस बाकीचं एकदम हार्ड वस्तू त्याला देत नाही, सगळं प्युरी फॉर्ममध्ये देतो. टिल आपण 1 इयरपर्यंत किंवा 9 मंथपर्यंत प्युरी देतो. नंतर थोडंसं ते आपण पिऊन नाही करत, थोडंसं स्मॅश करून देतो, अशा पद्धतीने आपण देतो. तर स्टार्टिंगला काय करायचं, 5.5 महिन्याचं बाळ होतं तेव्हा आपण काय करतो, किंवा 6 महिन्याचं, काही लोक 5.5 महिन्यात देतात. मी तर पिलूला 5.5 महिन्याचे असताना दिलेलं आणि काही लोक आफ्टर 6 मंथ किंवा 6 मंथ झालं की देतात. तर 5.5 महिन्यानंतर दिलं तरी पण काही हरकत नाही. आपल्याला कळून येतं की बाळाची भूक केवढी आहे, काय आहे. हळूहळू त्यांची भूक आहे ना ती वाढत जाते. आपल्याला पण कळते की दूध, त्यांचा मिल्क इंटेक, दूध इंटेक आहे ना जास्त होतो. तेव्हा समजून जायचं की त्यांची भूक आहे ती खूप वाढत चालली आहे. आणि आपण काय करतो की सॉलिड फूड चालू केलं की आपल्याकडे कसं असतं, पहिलं त्यांना राईसचं पाणी तरी देतात, नाहीतर डाळीचं पाणी तरी देतात, पण ते खात नाहीत. अगदी ते त्यांना खाण्यामध्ये, त्यांना ते फूडची टेस्ट येण्यामध्ये ऑलमोस्ट जातात 3-4 पण नाही, भरपूर 1 आठवडा जातो लिटरली, की ते टेस्टला त्यांना किंवा ते जास्त खाण्यासाठी 1 आठवडा जातो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सॉलिड फूड चालू कराल ना, तेव्हा तुम्ही पहिलं प्युरी म्हणजे फ्रूट्सची प्युरी त्याच्यामधून स्टार्ट करा. जेणेकरून कसं ते आवडीने खाईल, कारण का ते बाळ आपलं फर्स्ट टाइम काहीतरी सॉलिड फूड टेस्ट करेल, त्याला फक्त दुधाचीच टेस्ट माहिती असते, बाकीची टेस्ट त्याला माहितीच नसते. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की पहिलं तुम्ही फ्रूटच्या प्युरी असतात ना त्या त्यांना देत जावा, जेणेकरून त्यांना पण थोडा स्वीटनेस येईल. जे नॅचरली स्वीट्स असतं, जे जसं की ॲपलमध्ये थोडासा स्वीटनेस असतो, बनानामध्ये असतो, स्टार्टिंगला आपण ॲपल आणि बनाना हे दोनच देऊ शकतो त्यांना. अजून कॅरेट येतं, प्लस अजून असे व्हेजिटेबल्स येतात, त्यांचे प्युरी तुम्ही देऊ शकता त्यांना. ते जेणेकरून जे नॅचरली स्वीटनेस आहे ना ते त्यांच्या टेस्टमध्ये येईल आणि ते आवडीने खातील. कारण का आपल्याला पण असं एकदम फिक्क दिलं, टेस्टलेस दिलं तर आपण थोडी खातो, नाही खात ना. आपण आजारी असतो तेव्हा आपल्याला खाऊसं वाटतं का, नुसतं भात आणि डाळ, नाही ना. सेम तसंच बाळाच्या बाबतीत असतं. आपण आजारी असतो तेव्हा जास्त फ्रुट्स खातो, कारण का तो थोडी तरी तोंडाला टेस्ट येते, थोडा तरी गोडवा जाणवतो, त्याच्यामुळे आपण फ्रुट्स खातो, बरोबर ना. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर सॉलिडमध्ये जात असाल बाळाला तर तुम्ही ना फ्रूटच्या प्युरीपासून स्टार्ट करा, जेणेकरून त्याला एकदम चांगलं वाटेल, त्याला पण वाटेल की बाबा हा काहीतरी चांगलं देत आहेत आपल्याला, स्वीट देत आहेत. ते पण अगदी आवडीने करेल, स्टार्टिंगला नाटक करेल खायला, खाणार नाही, 1 चम्मच खाईल, नंतर 2 चम्मच खाईल, 1/2 चम्मच खाईल, अशा प्रकारे त्याचं जे आहे ते वाढत जाईल. पहिलं तुम्ही फ्रूटपासून चालू करा, नंतर तुम्ही राईस, डाळ, नंतर बाकीचे जे पदार्थ आहेत ते तुम्ही चालू करू शकता. मी असंच केलेलं पिल्लूला, तर तुम्ही पण तसंच करा, जेणेकरून बाळ अगदी आवडीने खातं. आणि पहिली टेस्ट जर आपण त्याला चांगली दिली, पहिलं जेवण त्याला पहिलं चांगलं दिलं, टेस्टवालं दिलं, त्याच्या आवडीचं दिलं, त्याला त्याच्यातून त्याला समजेल की मला काहीतरी चांगलं भरवत आहेत. सो ते पण आवडीने खायला, की त्याला पण समजेल की बाबा मला काहीतरी चांगलं भरवत आहेत, मला खाल्लं पाहिजे, मी खाईल, असं त्याला वाटेल. सो मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पहिलं फ्रूट प्युरीपासून स्टार्ट करा, जेणेकरून ते पण अगदी आवडीने खाईल. आणि कसं असतं, स्टार्टिंगला ते जरा पण जास्त खात नाही, स्टार्टिंगला ऑलमोस्ट ते 1/2 चम्मच, 1 चम्मच एवढंच खातं, जास्त खात नाही. कारण का त्यांना त्याची टेस्ट नसते, त्यांना त्याचा एक्सपिरियन्स नसतो की हे काय आहे, त्यांना फक्त दूधच माहिती असतं. त्याच्यामुळे न्यू मॉम असतात त्यांना टेन्शन येतं की बाबा बाळ आपलं पुढे जाऊन खाईल की नाही, हेने फक्त एवढंच खाल्लं. पण असं नसतं, ते पुढे जाऊन खातं, त्याला थोडी थोडी टेस्ट भेटली की ते आवडीने खातं, नंतर मग ते दूध कमी करून टाकतं आणि सॉलिड फूडवर जास्त वळतं, आणि आपलं पण आपण जे खातो ते पण त्याला खायचं असतं. सो मी तुम्हाला प्रेफर करेल, तुम्ही पहिलं फ्रूट, नंतर आपलं राईस, डाळ, इवन ओट्सची खीर, असे काही भरपूर सारे त्या प्रोटीन्सयुक्त ज्याच्यामध्ये त्याला काहीतरी भेटेल असं
तुम्ही फ्रुट्स चालू करा, सॉलिड चालू करा, पण तुम्ही पहिल्यांदा फ्रुट्सपासून चालू करा, नाहीतर राईस आणि डाळपासून. त्याला तर जरा पण टेस्ट नसते, तुम्ही पण पिऊन बघा. कारण का आपण कसं असतं, 6 to 1 year होईपर्यंत, 6 months to 1 year होईपर्यंत आपण त्यांना शुगर नाही देत आणि साल्ट नाही देत, मीठ नाही देत, त्याच्यामुळे ते टेस्टलेस असतं. त्याच्यामुळे त्यांना पण त्याची टेस्ट करणार आहे. जर तुम्ही फ्रूट दिलं तर त्याच्यामध्ये ऑलरेडी स्वीटनेस असतो, तो ते घेतील, त्यांना पण कळेल काहीतरी चांगलं आहे. कारण का पहिला जो पदार्थ आपण भरतो ना, तो काहीतरी चांगला भरवला पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून बाळ पण चांगलं खाईल. आणि तुम्ही 5.5 महिन्यापासून चालू केलं तरी चालतं, 6 महिन्यापासून चालू केलं तरी चालतं. कारण का खूप न्यू मॉमच्या मनात डाऊट्स असतात की आपण कधी खायला चालू करायचं, काय द्यायचं पहिलं, खाईल की नाही, हे भरपूर सारे टेन्शन येतं. स्टार्टिंग स्टार्टिंगला नाटक करतं, नंतर नंतर ते खातं. आणि हां, खाण्याची पद्धत मी तुम्हाला, भरवण्याची पद्धत पण मी तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे चेअर नसेल ना, तर तुमच्याकडे फीडिंग पिलो असेल किंवा नॉर्मल पिलो असेल, तर त्याला आहे ना असं, आता समजा ही पिलो आहे आणि मग त्याला असं असं झोपवा, अपवर्ड डायरेक्शनमध्ये झोपवा, जेणेकरून ते नीट अगदी घशात जाईल. तर त्याला झोपवून भरवलं ना आपण, तर त्याला कसं गिळायला प्रॉब्लेम, ठसका लागतो, काय लागतो, त्याच्यामुळे आहे ना तुम्ही झोपवून असं आधीचे कसे करायचे, मांडीवर झोपवून खायला द्यायचं. त्याच्याने पण काय होत नाही म्हणा, तरी पण तुम्ही असं पिलो ठेवू शकता अशी थोडीशी हे, आणि त्याच्यावरती बाळाला असं झोपवू शकता अपवर्डमध्ये, अपवर्डमध्ये त्यांना खायला द्या, जेणेकरून ठसका नाही लागणार. लगेच कसं बाळ लगेच गिळतं, त्यांना माहीत नसतं हळूहळू गिळायचं, त्याच्यामुळे ठसका वगैरे लागतो. सो मी तुम्हाला सांगते की तुम्ही पहिलं बाळाला फ्रुट्स द्या, नंतर आपले नॉर्मल जे आपले जेवणातले पदार्थ आहेत ते त्यांना चालू करा, जेणेकरून ते आवडीने खातील. बस मला एवढंच तुम्हाला शेअर करायचं होतं की सॉलिड आपण कधीपासून खायला देऊ शकतो आणि काय खायला देऊ शकतो, जो माझा एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याजवळ शेअर केला. आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.